जीवनामध्ये जे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत त्यातला त्यातले महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे आपण करतो ते कर्म, आपण करतो ती ॲक्शन आणि निसर्गाचे नियम, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं सगळं जे जीवन चाललेलं आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही ज्या ॲक्शन्स म्हणजे कृती करता, कर्म करता, ते कर्म आणि निसर्ग नियम यांचा एकमेकांशी संबंध आहे. तुम्ही एखादी गोष्ट कर्म केलं की निसर्गाच्या नियमांना गती मिळते आणि त्या निसर्गाच्या नियमाला गतीतून मिळालेली गती त्याच्यातून जी निर्माण होते तिला नियती असं म्हणतात. ही नियती म्हणजे आपण केलेली निर्मिती आहे. ही गोष्ट अनेक लोकांच्या ध्यानात येत नाही. अनेक साहित्यिक, मोठे मोठे साहित्यिक, त्यांनासुद्धा हा प्रकार ज्ञात नाही. तुम्ही जेव्हा त्यांची पुस्तकं वाचता किंवा ते बोलतात तेव्हा तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल. अजूनही त्यांना असं वाटतं की नियती नावाची गोष्ट म्हणजे काहीतरी एक अज्ञात शक्ती आहे आणि ती तुमच्यावर सत्ता गाजवते असा अजूनही. अलीकडेच एक सिनेमा सिरियल निघाली होती ना, भाग्य विधाता, अलीकडेच. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या आपण जे काही पाहतो ऐकतो ते खरं नाही हे मला सांगायचं. मग खरं काय, नियती नियती असं आपण ज्याला म्हणतो ती आपली क्रिएशन आहे, आपली निर्मिती आहे. आपण तिला निर्माण करतो, आपण तिला जन्म देतो. हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या जीवनामध्ये अक्षरशः क्रांती होईल, अक्षरशः. हे मी का सांगतो आहे की प्रारब्ध त्याच्या पाठीमागे संचित. प्रारब्ध भोगत असताना आपण करतो ते क्रियमाण, क्रियमाण ज्याला आपण म्हणतो ते क्रियमाण आपण म्हणजे प्रारब्ध भोगत असतो. संचितातून आपणच काढलेलं प्रारब्ध, हे पुन्हा अंडरलाईन करायचं. संचितातून प्रारब्ध आपण बाहेर काढतो, जसा गोडाऊनमध्ये आपण ठेवलेला माल आपण बाहेर काढतो किंवा बँकेत ठेवलेले पैसे आपण बाहेर काढतो, त्याप्रमाणे संचितामध्ये जे पाप आणि पुण्य आहे म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्म यांचे ठसे जे आपल्या डिवाईन बँकमध्ये जमा झालेले, त्यापैकी पाप बाहेर काढायचं का पुण्य बाहेर काढायचं हे आपण चिंतन काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चिंतन करता म्हणजे बँकेच्या काउंटरवर चेक देता. चिंतन हा चेक आहे आणि हे अनिष्ट चिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध वाईट असेल, अनिष्ट प्रारब्ध असेल. आणि तुमचं जर शुभ चिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध चांगलं प्रारब्ध असेल. म्हणून संचितातून बाहेर काय काढायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे चिंतन करतो, चिंता करतो, आता चिंतनामध्ये पुन्हा भाग आहे. आपण सर्वसाधारण माणूस जो आहे हा भूतकाळाचं चिंतन करतो आणि भविष्याची चिंता करतो. भूतकाळामध्ये जे काही अनिष्ट घडून गेलेलं असतं त्याच्याबद्दलचं आपल्या मनामध्ये नेहमी जास्त विचार येतात आणि त्याचं आपण जास्त चिंतन करतो. म्हणून जगामध्ये प्रत्येक माणूस हा अनिष्ट चिंतन करण्यात पटाईत आहे आणि सराईत आहे, दोन्ही आहे. जगामध्ये दुःख का? दुःख मनभर, सुख कणभर,
अशी परिस्थिती जगामध्ये आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं कारण हे असलंच पाहिजे. ते कारण काय? आता काही लोक असं म्हणतात बा संसार वाईट आहे, संसार दुःख मूळ चोईकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे संसार हे दुःख मूळ आहे, संसारामुळे जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. बायका मुलं हे आपल्या प्रगतीच्या येणारे धोंडे आहे, दगड आहे. आपण जो काही उद्योगधंदा करतो त्याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत, म्हणून ह्या सर्वाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ होणार नाही. म्हणून कोण साधू होतो, कोण बैरागी होतो, कोण संन्यासी होतो, जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते दुःखाचं जे मूळ आहे ते फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे अनिष्ट चिंतन. माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं अरिष्ट निर्माण होतं. आपत्ती विपत्ती संकट अडचणी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण होतात त्याला एकच कारण, आपण नेहमी अनिष्ट चिंतन करतो. आपण अनिष्ट चिंतन करतो ही आपल्याला ठाऊक नाही, म्हणजे क्लायमॅक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. म्हणजे मूर्खपणाचा जो कळस आहे तो असा की आपण अनिष्ट चिंतन करतो याचा आपल्यालाच पत्ता नाही, आणि अनिष्ट चिंतन करण्यामध्ये आपण इतके गर्क होतो की आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही, आपल्याला त्याचं काही वाटत पण नाही. पण त्याच्यातून जे काही निर्माण होतं ते जेव्हा वाट्याला येतं तेव्हा आपण कपाळाला हात लावतो आणि म्हणतो काय आमचं दैवच खोटं, आमचं नशीबच खोटं, देवाचा आमच्यावर कोप झाला, कुलदेवतेचा रोष झाला, मूळ पुरुषाचा कोप झाला. म्हणजे कुठेतरी आपण बाजारांशी संबंध जोडतो, नाही तर मुंज्या मानेवर बसला, भूत मानेवर बसलं, कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली वगैरे, बाजारांशी संबंध ज्याला आपण म्हणतो ते करतो. आणि आपण बुवा बाबा देव ऋषी भगत फकीर यांच्या नादी आपण लागतो. हे ही जी मंडळी आहेत बुवा बाबा वगैरे, त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलाय पण ते मी नाव घेत नाही. तर हे सगळं जे आहे ते तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न सोडवू शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेव. तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न ते सोडवू शकत नाही, बुवा बाबा भगत कोणीही सोडवू शकत नाही. ते सोडविण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात असेल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ऐश्वर्या